या कार्यक्रमात सर्वांचं सहर्ष स्वागत. 2014 लोकसभा निवडणुकी पाठोपाठ 2019 लोकसभा निवडणुकीतही मोदी सरकारने पुन्हा एकदा बाजी मारली. मोदी सरकारच्या या यशामागे नक्की रहस्य काय आहे या विषयावर चर्चा करायला आज आपल्यासोबत आहेत आधार न्यूजचे मुख्य संपादक श्री विनायकजी काकडे. 2014 लोकसभा निवडणुका आणि 2019 लोकसभा निवडणुका यात नक्की काय फरक जाणवतो तुम्हाला? कारण 2014 लोकसभा निवडणुकीत तर मोदींची पूर्ण लाटच होती त्यानंतर, आणि आता तर मोदी सरकारला भरघोस मतं मिळाली. पुन्हा एकदा मोदी सरकारने पल्ला गाठलाय मतांचा फार मोठा, त्याबद्दल काय सांगा? आपल्या प्रेक्षकांना एकदा पुन्हा एकदा मी नमस्कार करतो. 2014 साली ज्या वेळेला मोदी पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले आणि त्यावेळेला BJP ने त्यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून जे घोषित केलं होतं, त्यावेळेला मोदींच्या मागे एक बॅकग्राऊंड होतं. त्यांनी गुजरातमध्ये जी त्याच्या अगोदरची 10-15 वर्ष जी सत्ता गाजवली होती आणि त्यामुळे गुजरातची जी प्रगती केली होती ती संपूर्ण देशाला ती माहिती होती. गुजरातची जी त्यांनी प्रगती घडून आणली होती की कशा पद्धतीने, तर तो चेहरा देशाला पंतप्रधान म्हणून मिळत आहे असं BJP ने जेव्हा प्रेझेंट केलं होतं, आणि मोदींनी सुद्धा त्यावेळेला 3 लाख किलोमीटरचा जो प्रवास करून इतक्या सभा घेतल्या आणि लोकांसमोर ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन ठेवलं होतं की मी एक राज्य जर असं करू शकतो, ती जर मला तुम्ही संधी दिली देश ठेवला, तर मी नक्कीच त्याचा चांगला सदुपयोग करून आपल्या देशाला मोठी प्रगती देऊ शकतो. हा जो प्रेझेंटेशनचा त्यावेळेचा त्यांचा जो होता तो अगदी लोकांना पटला, कारण त्यांचं जे कार्य होतं त्याच्यामागचं त्यांचं कार्य होतं, गेली 15-20 वर्ष गुजरात राज्यात त्यांनी केलेलं कार्य होतं, तो बॅकग्राऊंड आणि त्यांनी समोर लोकांसमोर जे दाखवलं होतं त्यामध्ये लोकांना पटलं आणि त्यावेळी मोदी सरकारची ती लाट आली. म्हणजे इंदिरा गांधीची ज्यावेळी हत्या झाली होती त्यानंतर राजीव गांधीच्या जे 400 पेक्षा जास्त टप्पा त्यांनी ओलांडला होता, 400 सीटपेक्षा जास्त, तर पुन्हा एकदा मोदी सरकारच्या काळात असं झालं होतं की त्यांनी 280 स्वतंत्र आणि त्यांचा मित्रपक्ष म्हणून 300 टप्पा त्यांनी ओलांडला होता. त्यामुळे त्यावेळेला मोदीची लाट आली होती भारतात आणि त्यावेळेला मोदींचं बॅकग्राऊंड दाखवलं गेलं, मोदींचं कार्य केलेलं दाखवलं गेलं आणि त्यांनी काय करणार हे लोकांसमोर मांडलं होतं, त्यामुळे संपूर्ण देशाने त्यांना भरघोस प्रतिसाद देऊन मोदी लाट आली होती. 2019 फरक असा झाला की मोदींनी 5 वर्ष देशावर सत्ता केली होती, 5 वर्ष त्यांनी देशाला दाखवून दिलं होतं, देशाने त्यांचं सक्षम नेतृत्व बघितलं होतं. त्यात मग काही इश्यू असे असतील, नोटबंदी म्हणा किंवा काही त्यात काही निर्णय घेताना चुका झाल्या असतील, पण लोकांच्या एक गोष्ट नेमकी लक्षात आली की हा माणूस सक्षम निर्णय घेण्यास पात्र आहे. एक तर बहुमत असल्यामुळे त्यांना कुठल्याही पार्टीला मनधरणी करणं किंवा यात जो वेळ द्यायचा तो तिथे गेला नाही त्यांचा, आणि गंभीर नेतृत्व घेऊ शकलं. त्याचा काही देशाला फायदा काही प्रमाणात नुकसानही झालं असेल. बऱ्याचदा नोटबंदीच्या काळामध्ये असंही झालं की त्यावेळेला रांगा लावायला लागल्या लोकांना रांगेत काही प्रमाणात, पण त्याच वेळेला जर सरकारचा कदाचित तो प्लॅनही असू शकतो, त्यांनी जर सगळं एकदम उपलब्ध करून दिलं असतं तर त्याचा जो प्लॅन होता काळा पैसा बाहेर काढणं किंवा डुप्लिकेट नोटा काढणं, त्या एका दिवसात सगळं जर दिलं असतं कदाचित ते झालं नसेल, ही सरकारची चाल सुद्धा असू शकते त्यावेळेला. आणि त्यात ते बऱ्यापैकी अडचणी आल्या, लोकांनी हे केलं तरी त्यांनी जो निर्णय ठाम राहिले आणि तो निर्णयाची अंमलबजावणी करून घेतली, तर हे निर्णय जरी असले तरी लोकांच्या मनात ते ठसलेले आहे की धाडसी निर्णय घेण्याचं धैर्य पंतप्रधान नरेंद्र मोदीमध्ये आहे. आणि त्यानंतर जे त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जावर जे काम केलं, भारताची जी प्रतिमा उंचवली आणि त्या पाठोपाठ जे आता जे युद्ध जे झालं सर्जिकल स्ट्राईक वगैरे झालं त्याचाही 50% भाग त्याच्यामध्ये असू शकतो, पण भारत देशाने हे बघितलं की एक सक्षम नेतृत्व आपल्याकडे आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा त्यांची लाट, त्यावेळेला मोदी लाट होती, आता विकास प्लस मोदी विजन या दोन्ही एकत्र मिळाल्यामुळे आपल्याला संदेश मिळाला. मोदींची प्रचार नीती आणि इतर पक्षांचा प्रचार यामध्ये नक्की काय फरक जाणवला? कारण भाजपाकडून मोदी नाही तो और कोण असाच प्रचार करण्यात आला, त्याबद्दल काय सांगा? यामध्ये नेमकं काय झालं की भाजपने जी प्रचार नीती अवलंबली, भाजपने 5 वर्ष मागील काम केलेलं होतं आणि लोकांनी ते काम त्यांचं बघितलं होतं, विरोधकांनी काय केले, विरोधकांनी नेमकी चूक इथेच केली की त्यांचा अजेंडाच नाही. आजही तुम्ही बघितलं तर काँग्रेस पक्षाचा अजेंडा असा काही खास नव्हता की आम्ही काय देणार आहोत, त्यांनी फक्त एकच नारा धरला की मोदी हटाव देश बचाव आणि चौकीदार. हा जो प्रकार आहे आजचा जो वर्ग आहे, भारत देश जेव्हा 21व्या महाशतकाकडे
महासत्तेकडे जाऊ पाहत आहे आणि तिकडे वाटचाल करत आहे, अशा वेळेला जो देशासमोर सक्षम पर्याय तुम्ही देणार असा तुमच्याकडे अजेंडा नाही. कोण तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार होणार तो नाही. फक्त मोदींना हटवण्यासाठी संपूर्ण देशातली एक झुंड एका बाजूला तयार झाली हे दृश्य सगळ्या देशांनी उघड्या डोळ्याने बघितलेलं आहे. आज देश चालवण्यासाठी जे खंबीर नेतृत्व असायला हवं, बीजेपीने एक मोदीचा चेहरा दिला होता, तसा काँग्रेसकडे कुठला चेहरा नव्हता खास. किंवा राहुल गांधींना तितका अनुभव नाही, किंवा राहुल गांधींनाच पंतप्रधान बनवतील हे सुद्धा त्यांनी डिक्लेअर केलेलं नव्हतं. कारण त्यांच्याकडे अनेक पक्ष असल्यामुळे ज्यांना जास्त मतदान मिळेल, ज्यांचे जास्त उमेदवार असतील, अशापैकी कोणीही पंतप्रधान पदाचा उमेदवार होऊ शकतो. आणि या खिचडी गव्हर्नमेंटमध्ये नंतर वाद विवाद ही लोकांनी बघितलेले आहे. त्यामुळे इथे जनतेला सरळ सरळ दिसत होते की मोदी सरकारकडे नरेंद्र मोदी हा एक सक्षम पर्याय आहे, ज्यांनी 5 वर्ष चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. तसं इतर पार्टीकडे तसा उमेदवारच नाही, त्यांचे अजेंडे सुद्धा तसे नाही, फक्त एक चौकीदार चोर आहे आणि नरेंद्र मोदी हटाव. फक्त या गोष्टीवर लोक तुम्हाला मतदान करणार नव्हते. भारताचा जो तरुण वर्ग आहे तो मोदींचा मोठा फॅन फॉलोइंग आहे, त्यांनी मोदींकडे एक आयकॉन म्हणून बघितलं जातं, त्याबद्दल काय सांगा? भारत देश हा आज 21व्या शतकाकडे चाललेला आहे आणि आज भारतातले तरुण बरेचसे परदेशांमध्ये जाणं आहे, बरेच आज भारतीयांचं परदेशात जाणं येणं वाढलेलं आहे. आज जरी भारतीय तरुण भारतात जरी काम करत असला, व्यवसाय करत असला, त्याचे तरी परदेशातील व्यापार, परदेशातील नोकऱ्या, तिकडे त्यांचा दररोज संवाद चालू आहे इंटरनेटच्या माध्यमातून. त्यामुळे देशांना बेसिक गरजा, जो पूर्वीचा जो इतिहास होता काँग्रेसच्या काळात, म्हणा इतर निवडणुकांमध्ये पाणी, लाईट, रस्ते, आज निवडणुका तिथे थांबलेल्या नाहीत. आज तुमच्या बेसिक गरजा त्या हव्याच आहेत, पण त्याच्या पुढे जाऊन लोकांना परदेशाशी तुम्हाला जोडून घ्यायचं आहे. आज आपला तरुण वर्ग परदेशाशी व्यापार करू बघतोय, त्यांना परदेशात जायचं आहे, परदेशात आपला माल विकायचा आहे, परदेशात नोकऱ्या करायचं आहे, परदेशाला भारताकडे आकर्षित करायचं आहे. अशा वेळेला जर तुम्ही जातीय राजकारण करत असाल किंवा तीच जुनाट मुद्दे घेऊन जर लोकांसमोर जाणार असाल तर युवा पिढी तुम्हाला नक्कीच आश्चर्यित करणार नाही. युवा पिढीने बघितलं आहे मोदींनी 5 वर्षामध्ये आज संपूर्ण जगभरामध्ये भारत देशाचं नाव एका लेवलला आणून ठेवलेलं आहे. प्रत्येक देशाशी आपल्या बोलणे चालू आहेत, काहींशी मैत्रीचे चांगले संबंध जोडले आहेत, काहींशी व्यापार चांगले जोडले आहेत. अशा स्थितीमध्ये तरुण वर्ग मोदींकडे एक आयकॉन म्हणून बघत आहे आणि तोच तरुण वर्ग मतदानामध्ये वाढल्यामुळे त्यांच्याकडे एक मतदानाचा मोठा टप्पा एक मोदींना मिळालेला. आतापर्यंत ज्या निवडणुका झाल्या त्या सर्वच विरोधकांनी ईव्हीएम मशीन वरती बोट ठेवलं आणि त्याबद्दल काय सांगा? काय होत, आज भारत हा लोकशाही देश आहे, जगातली सर्वात मोठी लोकशाही भारताची आहे. आजपर्यंत गेल्या 60 वर्षांमध्ये ज्या निवडणुका झाल्या, यापूर्वी काँग्रेसची सत्ता होती, यापूर्वी मॅन्युअली असायचे जसे टॅनवर मतदान करणं वगैरे, त्यावेळी सुद्धा बऱ्याचदा आरोप असे झालेले आहेत, बऱ्याचदा बोगस रेशन कार्ड त्या काळामध्ये केले गेलेले आहेत त्यांनी, बऱ्याचदा बोगस त्यांना आय कार्ड मध्ये पाठवण्याचे प्रकार झालेले आहेत आणि बऱ्याचदा पेट्या पळवण्याचे प्रकार झाले आहेत. हे यापूर्वी प्रचंड झालेले आहेत, पण त्यावेळेला कधी मतदान बोगस झालं किंवा त्यावेळेला कॅन्सल करा असे भारतीय जनता पक्षाने आरोप लावलेले असं काही आपण कुठे बघितले नाही किंवा असं काही प्रकार. इतक्या मोठ्या लोकशाहीमध्ये तुम्ही अशा प्रकारची कामं कोणीच करू शकत नाही, त्यांनी कधीही सिद्ध करावं. मध्ये मध्ये तर काही आपल्या महाराष्ट्रातले मोठे नेते ज्यांच्याकडे लोक आशेने बघतात ते असं म्हणले होते की मी मतदान केलं तर तिथे मला मतदान केल्यानंतर मला कमळाचं चिन्ह दिलं. तुम्ही सांगा, तुम्ही जेव्हा मतदान करता त्याच वेळेला तुम्ही तिथे थांबवलं का नाही? जेव्हा सगळ्या मीडियाचा सर्वे आला की भारतीय जनता पक्षाची लाट येणार, तर त्यावेळेला काहींची अशी स्टेटमेंट होती की जे तसं जर झालं आमच्या मतदारसंघामध्ये तर कुठेतरी मशीनचा घोटाळा असू शकतो. मग आता तुम्ही काही सीट विरोधकांचे सुद्धा मोठ्या मताधिक्याने निवडून आले, मग आता तो प्रश्न तिथे उपस्थित होऊ शकत नाही का? तिथे आता घोटाळा नव्हता का तो? कुठेतरी तुम्ही मतदारांची किंवा जनतेची दिशाभूल तुम्ही करून कुठेतरी आपण जेव्हा हरणार असो हे चित्र दिसत असतं त्यावेळेला कुठेतरी आरोप लावले जातात. लोकशाहीमध्ये कदापि इतक्या मोठ्या व्यापक प्रमाणात अशी गोष्ट करणं कदापि कुणालाही शक्य होणार नाही, त्याच्यामुळे हे आरोप थोतांड आहे.
ते तसे असते ते त्यांनी कधी सिद्ध केले असते. विरोधकांना एक छोटासा जर मुद्दा सापडला, एक सापडला तर त्याला इतका लावून विरोध करतात तर तुमच्या लाखो मशीन बोगस करतील ते गप्प बसतील का? पण काहीतरी एक मुद्दा असायला पाहिजे की कुठेतरी नाही युवा मशीन तर काहीतरी आरोप काय लावणार ते. सत्ताधाराला आरोप लावायला तो मुद्दा पाहिजे. त्यामुळे त्या मुद्द्याला मतदारांनी सुद्धा कुठेही स्थान दिलेलं भाजपाला जे जनतेने निवडून दिले, तर पुढील 5 वर्षासाठी भाजपाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय काय नक्की नीती असू शकते? नरेंद्र मोदी पहिल्यांदा जेव्हा पंतप्रधान झाले किंवा इव्हन भारतीय जनता पार्टीला सुद्धा संपूर्ण बहुमतात यापूर्वी कधी सत्ता चालवण्याचं त्यांना मिळालं होतं. वाजपेयी सरकारच्या काळात सुद्धा आले, त्यावेळेला सुद्धा खिचडी सरकार होतं, त्यामुळे त्यांना त्यांचे निर्णय घेणं किंवा काही अंमलबजावणी करणं तसं त्यावेळेला त्यांना फार कठीण गेलं. आता गेली मागील 5 वर्ष भारतीय जनता पक्षाने सरकार यशस्वी चालवलेलं आहे. जरी ते नवीन असले, काही चुका जरी त्या चुकांचाही अनुभव आणि कार्य करण्याचा 5 वर्षांचा अनुभव नरेंद्र मोदी सरकार सोबत आज आहे. त्यामुळे नक्कीच पुढील येत्या 5 वर्षामध्ये ज्या काही चुका त्यांच्या हातून झाल्या असतील किंवा त्यांना पूर्वी सत्तेत नसल्यामुळे त्याचा अनुभव नसताना ज्या काही झाल्या असतील त्याची नक्कीच पुनरावृत्ती अजिबात होणार नाही. आणि परदेशात आंतरराष्ट्रीय जे संबंध नरेंद्र मोदी सरकारने नवीन असताना सुद्धा बऱ्याच देशांशी आपले संबंध एवढे काही खास नसताना सुद्धा त्यांनी ज्या दर्जावर त्यांनी जे संबंध देऊन ठेवले पहिल्याच 5 वर्षात, त्यामुळे आता त्यांना पुढे मैत्री रिलेशन वाढवण्याची काय तसा त्यात त्यांचा वेळ जाणवला. तर जे आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणा किंवा जी देवाणघेवाण आहे त्या सरकारवर जी अजेंडा त्यांनी काही पूर्वी बनवलेला आहे मागील 5 वर्षात त्याची अंमलबजावणी त्यांना आता करायची. त्यामुळे आता जनतेला त्याचा रिझल्ट ह्या 5 वर्षात खऱ्या अर्थाने मोदी सरकारचा रिझल्ट येणार आहे. त्यामुळे त्यांची आंतरराष्ट्रीय नीती खरोखर चांगली आहे आणि ती आता त्याचे रिझल्ट आपल्याला इथून पुढे लगेच दिसायला सुरुवात होते. सर, आज आपण जे आधार मंथन या माध्यमातून जी राजकारणावर जी चर्चा केली, सत्तेवर जे निवडून आले सरकार, ती नक्कीच आपल्या प्रेक्षकांना आवडली असेल. पुन्हा आपण अशाच एका नवीन विषयासह पुढच्या मंथनमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.